ओट्स पेरीपेरी, ओट्स चिप्स पेरीपेरी, चटपटा राजमा चिप्स, ब्लैक चना चिप्स। हेलो नमस्कार, मी नीता परसगांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे। आज जेवणानंतर मी स्टार बाजारला गेले होते, काही भाज्या वगैरे आणायच्या होत्या, तिकडून येत आहे तर उशीर झाला आणि गाडीवर गेले म्हणून काय झालं पण ऊन इतकं जास्त आहे तर उशीर झाला। आणि तिकडनं आल्यानंतर मी छान झोपले, माझ्या डोळ्यावर दिसत असेल, आणि त्यामुळे बाकीची सगळी किचनची कामं राहिली आहेत। जेवणानंतर सगळं काढून ठेवते तेही राहिले आहेत। आणि त्यानंतर ही बघा, भांडी ही तशीच आहे जी की राहत नाही, मॅक्सिमम टाइम मी तेव्हाच वॉश करून ठेवते। तर सगळ्यात पहिले आता भांडी वॉश करते आणि त्यानंतर मग संध्याकाळचा चहा बनवते। आणि मी झोपले होते तोवर आमचा रियांश काय करत होता? अभ्यास। आणि सोफा किती घाण केलाय बघ, सोफा ठीक करणार। ठीक, रविवारी नाही, रविवारी असते, रविवारी रविवारी लिहिलं बघ, रविवारी पाहिजे। इकडून रेश केली, इकडून रेश कशी पाहिजे वाचणार, वाचून पण दाखव, तिकडून आल्यावर वाचून दाखवशील, उचलाय उचलायचं आपलं। तू सोफा बघ रियांश किती खरंच घाण गेलाय, काम और फिर काटा, पप्पा ने ज्यादा जास्ते खाए। ही पाहिजे का सांग मला, ही आंटी तू कोणते ओपन केले तुम्ही? टोमॅटो चिप्स। मला विचारल्याशिवाय करायचं नाही आहे। थँक्यू। ओ थारा सेमच तर आहे, ब्लॅक चना चिप्स। अरे आता तू जाणारच आहे ना बाहेर, चटरपटर तू का खातो? इथे तुला भूक नाही राहणार मग, थोडंच देतो पहिलंच। हा एवढेशे, अरे किती छोटा पॅकेट आहे ते, एवढंच येतं त्यात। जा चार पाच दिन जा तयारी करा, तू छान ते खा आणि तयारी लाग जा। युवीने लावाय की चहा सोडणं खरंच खूप कठीण असतं, मी ट्राय केलं होतं पण ते नाही झालं। पण तरीही आम्ही अर्धा अर्धा कपच चहा घेतो, बऱ्याच जणांना मग भरून किंवा अर्धा मग चहा घ्यायची सवय असते, जो मोठा मग असतो कॉफी मग। पण जर सोडायचा असेल तर आपण एकच करू शकतो की चहा हळूहळू कमी करू शकतो, तो सुटणार नाहीच आहे। पण कमी केला तर ते आपल्यासाठीच चांगलं आहे, आणि त्यात जर गुळाचा चहा घेतला तर अजूनच चांगलं। आम्ही नेहमी गुळाचा चहा घेतो, ती सवयच लागली आहे आता। कुठलीच गोष्ट, कुठलीच सवय आपण एकदम सोडू शकत नाही, पण ती कमी मात्र नक्कीच करू शकतो। तर चहा कमी करण्याचा हा एक ऑप्शन आहे की जरा जरा कमी करायचा। त्यानंतर माझा चहा घेणं झाला आणि संध्याकाळ झालीच होती, रियांशला जायचं आहे आता एका बड्डे पार्टीला, तर त्याचीच तयारी मी त्याची करून देत आहे। छान मस्त तयार झाला आहे, आता स्वतः तयार होतो, मला तयार करून द्यायची गरज नाही। बघा हेअरस्टाईलही मस्त आपला आपला बनवतो, गिफ्टही रेडी आहे। आणि हो, आजकालच्या मुलांना जर गिफ्ट नसेल तर ते बर्थडे पार्टीला जायला नाही म्हणतात, कारण त्यांना चांगलं वाटत नाही बाकीचे सगळे फ्रेंड्स गिफ्ट घेऊन येतात। तर जेव्हा दुपारी बाहेर गेले होते त्याच्यासाठी गिफ्टही घेऊन आले, तर तो रेडी झाला आहे, तो आता 2 तास काही येणार नाही आहे। आणि त्यानंतर मग मी माझी साफसफाई चालू करते। जसं की बघितलं, सोफा इतका खराब केला होता त्यांनी, आणि किती म्हटलं कवर आहे तरी ते बाहेर निघतंच, आतमध्ये त्याला व्यवस्थित टक करावं लागतं। पण आता 4-5 दिवस झाले की ते आपोआप बाहेर पडायला लागतं, त्यावर रियांश खेळत असतो, तर ते व्यवस्थित जो लाकडाचा स्पॅच्युला आहे त्याने मी त्याला इन करते, म्हणजे आतमध्ये घालते, म्हणजे ते 4-5 दिवस तरी आरामात राहतं। त्यानंतर मला टी व्ही टेबलवर शोपीस घ्यायची काहीच गरज नाही, कारण रोजच हे रियांश शोपीस ठेवलेले असतो। तर जोक सपाट हे नेहमीचं आहे त्याचं, त्याला कितीही सांगा, मला वाटतं मुलांची लहानपणापासूनच सवय असते, ज्या काही गोष्टी वर काढल्यात त्या आतमध्ये ठेवायच्या नाही, त्या वरच ठेवायच्या, आणि ती मोठी होईपर्यंत मग तशीच राहते।
आणि आत्ता जी मी कामं केली ती असं नाही आहे की आज मी केली तर उद्या मला ती करावी लागणार नाही. जो आत्ता मी टीव्ही टेबल साफ केला आहे तो उद्याही तसाच असणार आहे, सोफ्याचं कवरही हललेलं असणार आहे. आणि ही कामं आता रोजची लागलेली आहे म्हणजे ती क्लीन कधीच नसते. सुट्ट्यांचे दिवस आहेत, दिवसभर हॉलमध्ये असतो रियांश. आम्ही तरी ॲटलीस्ट बेडरूममध्ये जाऊन झोपते कधीतरी, पण तो कधीच झोपत नाही, तो नुसतं हॉलमध्ये असतो आणि हा सगळा पसारा करत असतो. तर ऑलमोस्ट झालेलं आहे, आता फक्त झाडू राहिला आहे. पण झाडूच्या आधी जे दुपारी सामान आणलं, थोड्या भाज्या आणि थोडंसं सामान आहे तर ते काढते, कारण भाजी हिरव्या भाज्याही आहे तर त्याचा परत कचरा होईल म्हणून झाडायच्या आधी ते काढते, फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि ज्या भाज्या निवडायच्या आहेत त्या वर ठेवते, म्हणजे रात्री टी व्ही बघता बघता किंवा बसता बसता त्या निवडता येतील. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. ज्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवायच्या त्या ठेवल्या आहेत, तसेही मी डिवाईड करून ठेवते की कुठल्या भाज्या कशा ठेवायच्या आहेत. त्यानंतर मिरची, अद्रक आणि टोमॅटो आणला असेल तर तो तेव्हाच्या तेव्हा धुवून ठेवते, कारण मिरची आणि अद्रक लगेच जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तसाच्या तसा आपण घेऊ शकतो, त्याला धुवायची गरज पडत नाही. आणि आज जेव्हा मी दुपारी झोपले होते तेव्हा खूप वारा सुटला होता आणि पाऊसही आला होता. मला वाटलं माझी झाडं काही झालं आहेत का म्हणून बघायला आले, तर काही झालं नव्हतं. थोडीफार कुंडीतली माती असते ती बाहेर पडतेच, पण सगळे प्लांट्स व्यवस्थित होते. जे नाजूक असतात ते हवेमुळे तुटतात, जशी खाली पाटी पडली आहे त्याच्यामुळे ती जर झाडांवर पडली असती तर तुटलं असतं, पण ते त्या थोडंसे आणि वाचलं. तर 7 वाजून गेले आणि आता दिवाबत्ती करते आणि त्यानंतर जरा वेळ खाली जाते, कारण दुपारी पाऊस आला त्यामुळे वातावरण छान झालं आहे, मस्त गार वाटतं. तर थोड्या वेळ वॉक करेल किंवा मग खाली कोणी असेल तर गप्पा मारत बसेल. आणि आजच्या व्हिडिओलाही मी इथेच थांबवते. तर आजचा हा छोटासा व्लॉग बघितल्याबद्दल परत सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मम्मी खाली जाते, आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.